येणारे संकट खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे टळले. याबाबत रिलायन्सच्या विरोधात संबंधित अधिकारी यांना फैलावर घेत कुणालाही कमी करू नका असा सज्जड इशारा दिला. स्थानिक कामगारांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की रिलायन्सच्या प्रकल्पासाठी आमच्या सुपीक जमिनी संपादित करण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिक युवकांना टोलनाक्यावर नोकरी उपलब्ध झाली. असे सगळे सुरळीत असताना टोलनाका कोल्हापूर येथे मोरोलिंग कंपनीकडे दुसऱ्यापासून दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होणार या भीतीने हतबल झालेल्या कामगार बंधूंनी खासदार भोसले यांना विनंती करून टोलनाक्यावर बोलवले आणि आपले गाऱ्हाणे सांगितले. लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावर त्यांनी संबंधित रिलायन्सचे अधिकारी यांना आपल्या स्टाईलने माझा मतदारसंघ आहे, यात कुणावरही अन्याय होणार नाही असे सांगितले. यावेळी वाई उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित टिके, भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, PSI दुर्गानाथ साळी, PSI रेखा दुधभाते आदी कर्मचारी उपस्थित होते. आज इथे आज महाराजसाहेबांच्या उपस्थितीत आज आम्ही महाराजसाहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की येथील सर्व स्थानिक माणसांचा विचार करून कायम इथे टोलनाक्यावर स्थानिक राहतील आणि इथं स्थानिकच राहावेत याकरता महाराजसाहेबांनी आम्हाला मदत करावी. मी विनोद काका सोनवणे, स्थानिक टोल मॅनेजमेंट माझ्याकडे आहे आत्ताच बरोबर. तर इथल्या स्थानिक लोकांचा रोजगार दुसरी कंपनी येऊन डिस्काउंट घेऊ पाहत आहे, तर त्यास आमचा स्थानिकांचा पूर्ण विरोध आहे आणि आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. बाहेरचे लोक इथं आणून देणार नाही. इथले आमच्या टोलवर स्थानिक लोकच राहतील आणि स्थानिकच काम करतील. इथं बाहेरच्यांना कोणालाही आम्ही घुसून देणार नाही. ओके, महाराजांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आंदोलन आम्ही करणार आहोत. महाराज आमचेच आहेत, आमचे खासदार साहेब आहेत आणि त्यांचंच आम्ही ऐकणार. तेही आमचंच ऐकतील, स्थानिकांचं, बाकी कोणाचं ऐकणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. याचे सर्व मुले या टोलनाक्यावर कामाला येत होते, त्यांची चूल ह्या टोलनाक्यावर काम केल्यामुळे चालते. तर हा टोलनाका दुसऱ्या कोणाकडे गेला तर इथली मुले इथले लोक हे कदापि सहन करणार नाहीत. लास्ट महाराज जे म्हणतील ते आम्ही करू आणि ह्याचे परिसरात वेगळे उमटतील, टोलनाका बंद होईल. एक नेता एक आवाज, उदय महाराज उदय महाराज. एक नेता एक आवाज, उदय महाराज उदय महाराज. खरं तर हा मुद्दा अचानक आमच्या सर्वांच्या समोर येईल असं वाटलं नव्हतं. गेल्या रिलायन्स इथं येण्यापूर्वीपासूनच आम्ही सर्व कामगार इथले भूमिपुत्र आहोत. या प्रोजेक्टसाठी, या प्रकल्पासाठी आमच्या शेतकरी कुटुंबांनी इथं सर्व जमिनी, आमच्या ज्या पिकाऊ जमिनी होत्या, सुपीक जमिनी होत्या, त्या या प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये टोलनाका सुरू होण्यापूर्वी आम्ही सगळे बेरोजगारच होतो, पण टोलनाका सुरू झाल्यानंतर आम्हाला उत्पन्नाचे साधन कायमस्वरूपी असल्याने मिळत, या अपेक्षेनं आम्ही त्या जमिनी दिल्या होत्या. इमानतदाराने आमच्या सर्व कामगारांनी, आमच्या सर्व मित्रांनी, आम्ही सर्वांनी या कंपनीची प्रामाणिकपणे आणि शिस्तप्रिय शांततेत आत्तापर्यंत सेवा केली. रिलायन्स कंपनीचं खरं पाहिलं तर बरीच कामं अर्धवट असतानासुद्धा, अनेक लोकांचे जीव जाऊनसुद्धा, जो यांचा मेन उद्देश होता BOT तत्वावरचे टोल वसुली असेल किंवा इतर काही, त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही सर्व कामगारांनी त्यांना पूर्णपणे 100% योगदान दिलेलं आहे. अशी सर्व परिस्थिती असताना आता सणासुदीच्या तोंडावर आम्हाला असं कळतंय की एक दुसरी कंपनी कुठली तरी बाहेरची येणार आहे आणि ती कंपनी आम्हा सर्व कामगारांना इथून काढून टाकणार आहे, आम्हा सर्वांना बेरोजगार करणार आहे. आमच्यासाठी खूप सणाच्या तोंडावर, दसऱ्याच्या मुहूर्तावर ही सगळी दुःखद बातमी. त्यामुळं आम्ही सर्व कामगार हा सगळा प्रश्न घेऊन आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या जिल्ह्याचे आशास्थान छत्रपती माननीय खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही विनंती केली
या प्रश्नामध्ये आपण लक्ष घाला आणि आम्हा सर्वांना न्याय द्या. त्या विनंतीला मान देऊन आज महाराजसाहेबांनी आमचं निवेदन या ठिकाणी येऊन स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्यापैकी कोणीही बेरोजगार होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. जी काय पडेल ती किंमत मोजून मी तुमची सगळ्यांच्या नोकरी. एक नेता एक आवाज.